मंडळी रामदास स्वामी म्हणाले होते की महाराष्ट्र धर्म वाढवावा, पण ह्या नावाचा तर कोणताच धर्म नाही। मग आमच्या लोकाले आलं टेन्शन का बुवा, हा महाराष्ट्र धर्मच नाही, मग याला वाढवायचा कसा? हिंदू असते, मुसलमान असते, पण ह्यो महाराष्ट्र धर्म काय भानगड आहे? विचार करीत बसले पण लोक असते आधी पोटापाण्याचा विचार करणार, महाराष्ट्र धर्म काय भानगड आहे विसरून गेले आणि पोटापाण्याला लागले। पण राजाओ, महाराष्ट्र धर्म कोणी समजून घेतला नाही तो काय आहे? जो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केला तो महाराष्ट्र धर्म, आपल्या स्वतःच राज्य स्थापन करण्याची प्रेरणा देणारा महाराष्ट्र धर्म, हटकेकार झेंडा रोवणारा, लढता लढता पाणीवर धेर ठेवणारा महाराष्ट्र धर्म। पण पुढं काय? मराठे देशभर लढाया करायला जात होते, दिल्लीचं तख्त वाचवायला जात होते, पण मग नंतर मराठी माणूस गेला कुठं? एकेकाळी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे होतं, देशाची घटना लिहायची होती तर महाराष्ट्रातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवण्यात आलं। नंतर देशातल्या कोणत्या महत्वाच्या घटनेत महाराष्ट्रात त्या माणसाला जबाबदारी दिली? नाही दिली तर कामून नाही दिली गेली, काही तर कारण असेलच ना। आहे, महाराष्ट्रात खूप पूर्वीपासून समानतेचं तत्वज्ञान लोकप्रिय आहे, सगळे समान असले पाहिजेत असं संत सुद्धा सांगत आले, पण त्याचा आम्ही उलटा अर्थ काय लावला? कुणी जर थोडा मोठा व्हायला लागला की आम्हाला प्रश्न पडतो, अरे आपल्याला समानता पाहिजे ना, मग ह्यो कसा काय मोठा होऊन राहिला? वडा याला गडकरी केंद्रात गेले, असे गेले कसे गेले, लिहा बातम्या, गडकरींना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे कशाला, जाऊ द्या ना। एक तर विदर्भातला माणूस एवढी दगदग करून एवढा लांब येत नाही, याला तर विदर्भ सोडून फार दिवस रमत नाही। हा माणूस रमला तर रमू द्या, एक तर राजकारणात माणसाले स्वतःलेच किती खाऊ ना किती नाही असं होत, त्यात लोकांच्या खाया प्यायची चिंता असलेली गडकरी सारखी माणसं आधीच कमी, राहू द्यानात आणले तिथली दिल्लीतच। तर मंडळी, महाराष्ट्र धर्म कुठे गेला? जातीपातीच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने गेल्या कित्येक वर्षात एकाही नेत्याला बहुमत दिलेलं देऊन दिल्लीला पाठवलेलं नाही। काय प्रॉब्लेम आहे? असा नेताच नाही का? जनतेची अशी इच्छा नाही का? घोडं कुठं पेंट खातंय? मी आमच्या आप्पाला विचारलं, का बुवा तू इतक्या विचारवंत लोकाला ओळखतो, त्यातलं कुणी पाय ना बे नेता बनायला राज्याचा? तर आप्पा म्हणते, राजकारणात विचारवंत नसतं बे कामी येत, गोगलगाईच्या दुधाले लोणी निघतं का कवा? ते बी खरंय। मग मी म्हणलं, साला सिनेमावाला कुणी बघू एखादा हिरो गिरो? तर आप्पा म्हणते, अबे हे सिनेमावाले कवा लोकाला भेटेन, हे स्वतःच लोकांच्या घोड्यात बसून शनिवार वाडा पाळणारे लोक निस्तार बाब ह्यांचं काम नाही बाप्पा ते। आता ते बी खरंय। मग मी प्रामाणिक कार्यकर्ता शोधू लागलो, तर साले सगळे एकाच प्रकारचे, दुसऱ्याची कडी आण दहू वाडी, पैसा दिल्याशिवाय कार्यकर्ता भेटत नाही, नेता कसा भेटेल? मी म्हणलं, आता भेटेल तवा भेटेल, आपण वाट पाहू, शकतो दुसरं काय करू शकतो? ईश्वर तर कुणालाच कुणावर राहिला नाही। बायका ऐक, पण सांगतात साप म्हणू नये मापला आणि नवरा समजू नये आपला। आता नवऱ्याचाच भरोसा राहिला नाही तर विश्वासू नेता कसा भेटेल राजे हो? महाराष्ट्राचा विजय निघाला की आचार्य अत्र्यांची आठवण होते, त्यांच्या नावानं एक किस्सा सांगतात। आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते पण विरोधी पक्षात होते। अत्रे म्हणजे मुलुक मैदान तोप, एकटे सरकारला सळो का पळो करून सोडायचे। एकदा एका गावात सभेला गेले असताना अत्रेना एकानं विचारलं, अत्रे साहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता, पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार? अत्रे म्हणले, बळवंतराव तुम्ही कोंबड्या पाळता का नाही? बळवंतराव म्हणले, तर चांगल्या 50 कोंबड्या आहेत की? मग अत्रेने विचारलं, आणि कोंबडे किती? बळवंतराव म्हणले, फक्त एक आहे। अत्रे म्हणले, बघा बरं एकटा पुरतो का नाही? माझं पण तसंच। असा सगळ्यांना पुरून उरणारा एकटा नेता महाराष्ट्राला पाहिजे मंडळी। दिल्लीत येऊन आपले काही खासदार एवढी डेंजर हिंदी बोलतात का? लोकसभेची करमणूक होते, मग
मागे एक पांडे नावाच्या खासदाराने आपलं भाषण संपवलं. आपले मराठी खासदार बोलायला उभे राहिले. ते काय म्हणले? अभी अभी तो पांडेजी विचार मांडे. विचार मांडे? सगळे हसून बेजार. आता आपल्या लोकांना अध्यक्ष महोदय म्हणायची सवय लागली. पण आधी अध्यक्ष महाराज म्हणायचे. आता दिल्लीत महाराज आचार्य असतो. आपले खासदार अध्यक्ष महाराज म्हणले की त्या अध्यक्षाला किती अपमान झाल्यासारखा वाटत असं विचार करा. एक खासदार म्हणाले होते, इतना सुखा पडा है के घास नाही खाने को. आता इकडे घास म्हणजे गवत, इकडच्या लोकांना कळत ना ह्यांना गवत कशाला पाहिजे ह्यांना खायला. मंडळी हे चित्र वेगळं. आपण शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी आपली परंपरा आणि आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने बहुमत दिलं असे यशवंतराव चव्हाण शेवटचे नेते. त्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्रानं कुणालाच एकाला बहुमत दिलं नाही. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सांगतो की आपल्यासाठी सगळ्यात चिंतेची बाब आहे. 50 वर्षे झाले आहे महाराष्ट्रातून असा एक नेता निर्माण होऊ शकला नाही ज्याला संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा आहे. नेता होऊ शकला नाही की होऊ दिला नाही हा प्रश्न महत्वाचा आहे, पण तो विचार नेत्यांनी करायचा. यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश होऊन आले, पण त्यानंतर तो कलश आपल्या बहुमतानं आपल्या डोक्यावर घेऊन मिरवेल असा नेता आजपर्यंत निर्माण झाला नाही. मंडळी, एवढी मोठी शोकांतिका या देशाला दुसऱ्या कुठल्याच राज्याच्या नशिबी आलेली नाही. ज्या राज्याने स्वराज्याची मुहूर्त मिळवली, आदर्श राजा कसा असावा हे छत्रपती शिवरायांच्या रूपाने दाखवून दिलं, त्या राज्याला अजूनपर्यंत एक हाती कारभार करणारा नेता मिळू नये यापेक्षा आणखी दुर्दैव काय असू शकतो. एकेकाळी दिल्लीचा कारभार आपल्या इशाऱ्यावर चालवायला लावणारा महाराष्ट्र कधी दिल्लीच्या इशाऱ्यानं कारभार करू लागला ते कळलंच नाही. असो, दिल्लीत आलो म्हणून राहवलं नाही. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण देशानं विश्वासानं मान टाकावी असा नेता लवकरात लवकर उदयाशी येवो ही प्रार्थना करतो आणि सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. जाता जाता महाराष्ट्राला एकच विनंती, महाराष्ट्र धर्म वाढवायचं म्हणजे काय करायचं, असं वातावरण तयार करायचं की जाती धर्माच्या पलीकडचा विचार करून केवळ माणुसकी असणारा, विकासाची ओढ असणारा माणूसच यापुढे निवडून येऊ शकतो असं वातावरण निर्माण करायचं. ते आपल्याला करावं लागेल. तोच आपला धर्म आहे, तो म्हणजेच महाराष्ट्र धर्म. जय महाराष्ट्र. जय हिंद.